हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल ऑन विदर्भ आय एस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. गाईज, आपण पहिला पार्ट जो आहे डिस्कशनचा तो ऑलरेडी कम्प्लीट केलेला आहे. सेकंड पार्टमध्ये आपण आता जे टॉपिक्स आहेत ते डिस्कस करणार आहोत. ओके, चला एकदा रिकॅप बघून घेऊ की कुठपर्यंत आपले टॉपिक झाले. या पेजवरचे आपले ऑलमोस्ट सगळे टॉपिक्स कवरअप झालेले. या पेजवर आपण संत तुकारामची जी एक मंदिरांची जी हे होती, मंदिर बांधण्यासंदर्भात प्राईम मिनिस्टरनी जी व्हिजिट केलं होतं त्या रिगार्डिंगपर्यंत आपण डिस्कशन्स कम्प्लीट केले. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे कुठून, सेकंड पार्टमध्ये आपण बेसिकली पिरियॉडिक लेबर सर्वेपासून बाकीचे सगळे राहिलेले पेंडिंग टॉपिक्स कवरअप करणार आहोत. ओके, चला आपण एकदा आपलं जवळपास जिथून कम्प्लीट झालं आहे तिथलचा हा आपण नंतरचा सेकंड पार्ट आता डिस्कस करत आहोत. करंट अफेअर सिरीज कोणता? येस, करंट अफेअर सिरीजचा आपण सेकंड पार्ट डिस्कस करत आहोत. चला आता इथं सगळ्यात पहिल्या पॉईंटमध्ये काय दिलं आहे, पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे. आता हा जो सर्वे आला त्याच्याबद्दलच्या ज्या फाइंडिंग्स आहेत त्या इथे आपल्याला बेसिकली कन्क्लूड करण्यात आलेल्या आहेत. आता बघा, हा पिरियॉडिक लेबर सर्वेच्या ज्या फाइंडिंग्स आहेत या बेसिकली जो सिनॅरो आहे हा कोविड-19 पहिल्याचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक ऑब्झर्वेशन इथं दिसेल की कधीचा दिसतो पिरियॉडिक लेबर सर्वे, कधीचा 2021 दिसतोय. ओके, म्हणजे आता बघा, पिरियॉडिक लेबर सर्वे 2021 आहे तर थोडं आपण म्हणू की कोविड-19 जो एक्झॅक्ट इम्पॅक्ट आहे तो या टाइम पिरियडमध्ये तुम्हाला काही वेळेस वेव अशा आपल्या कसं फ्लक्च्युएशन्समध्ये जात होतं, कधी थोडं ओपन होत होतं, कधी एकदम लॉकडाऊन राहत होतं. तर त्या अकॉर्डिंग आता आपण एक्झॅक्टली फाइंडिंग काय आलेल्या रिपोर्टच्या त्या बघू. ओके, चला सगळ्यात पहिले हा रिपोर्ट कोण रिलीज करतो माहीत पाहिजे की पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वेचा रिपोर्ट कोण रिलीज करतो? मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. कोणते पण मोस्टली जे डेटाज कलेक्शन आहे लेबर रिलेटेड, तर तो रिपोर्ट जो पिरियॉडिक लेबर फोर्सचा जो सर्वे आहे किंवा हा ह्याच्या स्टॅटिस्टिकचा जो डेटा आहे तो कोण कलेक्ट करतो? येस, इट्स कलेक्टेड बाय स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. आता बघू अनएम्प्लॉयमेंट रेटबद्दल काय दिले, अनएम्प्लॉयमेंटचा रेटबद्दल काय सांगितले की अनएम्प्लॉयमेंट रेट काय झालेला आहे. बघा, पहिले अनएम्प्लॉयमेंट रेट जवळपास 4.8% होता, तो अनएम्प्लॉयमेंट रेट काय झालेला दिसतोय, रिड्यूस झालेला दिसतोय. बघा, आता रिपोर्ट्समध्ये या फाइंडिंग मी तुम्हाला ऑलरेडी सांगत आहे की काही वेळेस आता हा जो डेटा आहे हा पहिले कन्सिडर केल्यामुळे इथं तुम्हाला अनएम्प्लॉयमेंटच्या डेटामध्ये काय दिसत आहे, फॉल झालेला दिसतोय. म्हणजे अनएम्प्लॉयमेंट जे आहे सोसायटीमध्ये ते काय कमी झालेलं दिसतंय. पण जर तुम्ही कोविड-19 इम्पॅक्ट बघायला गेले तर ते वाढले, तर डेफिनेटली जो नेक्स्ट रिपोर्ट येईल त्याच्यामध्ये डेफिनेटली तुम्हाला ते जे अनएम्प्लॉयमेंट रेट आहे तो वाढलेला दिसेल. तर आताचा ज्या रिपोर्टनुसार दिलेले आहे त्याच फॅक्ट आपण कन्सिडर करणार आहोत. ओके, तर इथं अनएम्प्लॉयमेंट रेट काय झालेला आहे, कमी झाला आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज अवेलेबल झाल्या आहे. ओके, रुरल एरियाजमध्ये तुम्हाला अनएम्प्लॉयमेंट जास्त कमी दिसेल कम्पेअर टू अर्बन एरियाज. म्हणजे अर्बन एरियाजमध्ये अनएम्प्लॉयमेंट कसं आहे, जास्त आहे कम्पेअर टू रुरल एरिया. तर इथं काय सांगू शकतो, अर्बन एरियामध्ये अनएम्प्लॉयमेंट जास्त आहे कम्पेअर टू रुरल एरियाज. ओके, तर हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता लेबर फोर्स पार्टिसिपेशन म्हणजे काय, की किती लेबर फोर्स बेसिकली पार्टिसिपेट करत आहेत त्याला आपण काय म्हणू शकतो, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. बघा, पर्सेंटेज ऑफ पर्सन इन अ लेबर फोर्स वर्किंग ऑर सिकिंग टू वर्क अवेलेबल फॉर द वर्क. म्हणजे कोणत्याही कामासाठी किती लोक अवेलेबल आहेत, किती लेबर फोर्स, किती वर्क फोर्स अवेलेबल आहे त्यावरून आपण काय करतो, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. ओके, हा काय झालेला दिसतोय तुम्हाला, इन्क्रीज झालेला दिसतोय. म्हणजे जास्तीत जास्त लेबर काय, बघा, इन्क्रीज फ्रॉम 40.1% टू 41%, 1% इन्क्रीज झालेला दिसतोय. ओके, देन नेक्स्ट बघा, वर्कर पॉप्युलेशन रेशो. वर्कर पॉप्युलेशन रेशो पण तुम्हाला काय झालेला दिसतोय, वाढलेला दिसतोय. का वर्कर पॉप्युलेशन रेशो वाढलेला दिसतोय, याचं मिनिंग काय आहे की जास्तीत जास्त लोकर काय झालेले दिसतील, एम्प्लॉईड झालेली. मायग्रेशन रेट कसा दिसेल, तर मायग्रेशन अमॉंग द वुमेन 48% दिसेल. ओके, अँड 48% मायग्रेशन कोणत्या एरियामध्ये दिसेल, रुरल एरियामध्ये, आणि 47.8% अर्बन एरियामध्ये. तर जास्त मायग्रेशन कुठून झालं, रुरल एरियामध्ये. रुरल एरियामध्ये मायग्रेशन कसं झालेलं दिसेल, मायग्रेशन रेट रुरल एरियामध्ये जास्त आहे कम्पेअर टू अर्बन एरिया. आता इज इट व्हेरी सिम्पल की रुरलमधून लोक कुठे येतील, अर्बन एरियामुळे. त्याच्यामुळं मायग्रेशन जास्त कुठं असेल, रुरलमधून अर्बन एरियामधले. ओके, आता नेक्स्ट बघा, अनएम्प्लॉयमेंट रेट काय दिसतोय. बघा,
अनएम्प्लॉयमेंट आता वेगवेगळे डेफिनेशन्स आहेत ते आपण बघून घेऊ एकदा की अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणजे काय, की असे किती लोक आहेत की ज्यांना बेसिकली कोणतंही कामधंदा मिळालेला नाही किंवा अनएम्प्लॉईड आहे. अनएम्प्लॉयमेंटची आपण डेफिनेशन काय करतो की अनएम्प्लॉयमेंटला जर डिफाईन करायचं असेल, हु वॉन्ट टू विलिंग टू वर्क. विलिंग टू वर्क म्हणजे एक्झॅक्टली ज्याला काम करण्याची इच्छा आहे. बघा इथं काम करण्यासाठी वर्कफोर्स किती अवेलेबल आहे ही वेगळी गोष्ट आहे, आणि किती लोक काम करण्याची इच्छा आहे पण त्यांना काम मिळत नाही त्यांना आपण काय म्हणतो अनएम्प्लॉईड. ओके, तर अनएम्प्लॉयमेंट त्यालाच आपण काय म्हणणार आहे अनएम्प्लॉयमेंट रेट. जितके लोक बेसिकली काम करण्याची इच्छा असून त्यांना काम मिळत नाही त्यालाच आपण अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणू. ओके, लेबर फोर्स असा किती लेबर आहे. बघा लेबर फोर्स अकॉर्डिंग टू द करंट विकली स्टेटसच्या बेसवर आपण काय करतो, करंट विकली बेसच्या स्टेटसवर आपण फाईंड करतो की किती विकलीमध्ये एका वीकमध्ये किती वेळेस लोक एम्प्लॉईड आहेत आणि किती दिवसासाठी अनएम्प्लॉईड आहेत त्याच्या बेसवर आपण काय करतो, येस लेबर फोर्स काढतो. देन करंट विकली स्टेटस इथे काय केलं जातं, करंट विकली स्टेटसमध्ये अर्बन एम्प्लॉयमेंट पब्लिक येस इथं पिरियॉडिक लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेटवर आपण काय करतो अप्रोच, या अप्रोचने आपण बेसिकली वीकली स्टेटस म्हणजे किती लोक आता काय करत आहेत अनएम्प्लॉयमेंट, किती लोक बेसिकली अनएम्प्लॉयमेंट फेस करत आहेत हे आपण काढतो. कशाच्या बेसवर, करंट वीकली स्टेटसच्या बेसवर, म्हणजे एका वीकमध्ये किती लोकांना कामधंदा अवेलेबल झालेला आहे, किती लोकांना कामधंदा अवेलेबल नाही झाला त्या बेसवर आपण काय करतो करंट वीकली स्टेटस काढतो. ओके, तर तेच आपल्याला पॉईंट इथं दिलेले आहेत. बघा अनएम्प्लॉईड इफ ऑर शी डीड नॉट वर्क इवन फॉर अ वन अवर, इथं काय केलं जातं एका वीकमध्ये जर त्या पर्सनला एक अवर किंवा एका दिवस किंवा अशा किती वीकमध्ये जर वर्क अवेलेबल नसेल तर त्याला आपण काय करंट वीकली स्टेटसच्या अंडरमध्ये काय करू शकतो, कन्सिडर करू शकतो. म्हणजे इथं असं काही रेस्ट्रिक्शन नाही की एक इथं वेगवेगळ्या पॅरामीटर्स, म्हणजे एक अवर जर त्याला वर्क मिळालं नसेल, वीकली मिळालं नसेल किंवा काही घंटे काही दिवसांसाठी जरी वर्क मिळालं नसेल, काही किंवा वीकपर्यंत जरी वर्क मिळत नसेल तरी पण आपण त्याला काय करू शकतो करंट वीकली स्टेटसमध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, म्हणजे किती दिवस तो पर्सन बेसिकली अनएम्प्लॉईड राहिला हे आपण या डेटा थ्रू कन्सिडर करतो. आता बघा वर्कर पॉप्युलेशन रेशो, वर्कर पॉप्युलेशन रेशो इज डिफाईन ॲज पर्सेंटेज एम्प्लॉईड पर्सन इन द पॉप्युलेशन, किती लोक बेसिकली एम्प्लॉईड झालेले त्या बेसवर आपण वर्कर पॉप्युलेशन रेशो काढतो. क्लिअर आहे, बघा खूप इझी आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला एकदा थोडं सांगते डबल, तुम्ही जर कन्फ्यूज झालेले असाल तर बघा इथं डेटाची काय फाइंडिंग आहे ती दिलेली. ओके, किती इन्क्रीज झाला किती डिक्रीज झाला त्याबद्दलच्या फॅक्ट आहे, आणि इथं आपल्याला वेगवेगळ्या डेफिनेशन. आता बघा लेबर फोर्स म्हणजे बेसिकली किती लोक पार्टिसिपेट करण्यासाठी आपल्याजवळ अवेलेबल आहेत त्या बेसवर आपण काय करतो लेबर फोर्स काढतो, किती लोक आपल्याजवळ अवेलेबल आहे. अनएम्प्लॉयमेंट रेट कसा काढतो, अनएम्प्लॉयमेंटची डेफिनेशन कन्सिडर करतो की किती लोकांना काम करायचं आहे पण अशा लोकांना काम मिळत नाही त्याच्यावरून आपण अनएम्प्लॉयमेंट रेट काढू. करंट वीकली स्टेटस कशासाठी काढतो की किती लोकांना किती घंट्यापर्यंत किंवा किती दिवस किंवा पूर्ण वीक काम मिळालं का नाही त्या बेसिसवर कॅल्क्युलेट डेटा किंवा त्याचं स्टेटस फाइंड अप करण्यासाठी आपण करंट वीकली स्टेटस काढतो. आणि वर्कर पॉप्युलेशन रेशोमध्ये आपण काय काढतो, किती लोक पॉप्युलेशनचा किती टक्का, म्हणजे पॉप्युलेशनपैकी किती, म्हणजे जर 100 लोक आहे त्या पॉप्युलेशनपैकी किती लोकांना काम मिळालं आहे त्या बेसवर आपण काय काढतो वर्कर पॉप्युलेशन रेशो. चला क्लिअर आहे. आता बघा याच्याशी रिलेटेड गव्हर्नमेंटचे काय काय इनिशिएटिव्ह अनएम्प्लॉयमेंटला टॅकल करण्यासाठी, तर बघा पहिला आहे सपोर्ट द मार्जिनलाइज इंडिव्हिज्युअल फॉर द लाईवलीहूड अँड एंटरप्राइजेस, हा एक इनिशिएटिव्ह. देन प्रधानमंत्री दक्ष, दक्षचा लॉंग फॉर्म काय, दक्षता और कौशल्यता संपन्न हितकाई. देन महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना अँड स्टार्टअप इंडिया. तर या सगळ्या इनिशिएटिव्ह कशासाठी, येस अनएम्प्लॉयमेंटचा जो इश्यू आहे त्याला टॅकल करण्यासाठी हे सगळे गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह लॉन्च केले. आता बघा ही पृथ्वीची जी आपली एक बॅलेस्टिक मिसाईल आहे हिला टेस्ट करण्यात आलं. आता ही टेस्ट तर ऑलरेडी झालेली पण आता हिचं काय केलं गेलं, बघा याचं नाईट ट्रायल्स एकदा, ही एक नाईट ट्रायलसाठी बेसिकली पृथ्वी सेकंड मिसाईल आहे याचं काय करण्यात आलं, नाईट ट्रायल करण्यात आलं. ओके, आता याच्याबद्दल आपल्याला पृथ्वी मिसाईल एक्झॅक्टली काय आहे त्याबद्दल डिटेल जाणून घ्यायचे आहे. तर पृथ्वी सेकंड मिसाईल ही काय, सरफेस टू सरफेस मिसाईल आहे, म्हणजे सरफेस टू सरफेस. आता याच्यात वेगवेगळ्या कॅटेगरी, एअर टू एअर मिसाईल म्हणजे एअरमधून एअरमध्ये अटॅक करणारी, सरफेसवरून सरफेसवर अटॅक करणे, सरफेसमधून एअरवर अटॅक करणारी. ओके, तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कॅटेगराईजमध्ये आपण याला कॅटेगराईज करतो. तर पृथ्वी मिसाईल कशी आहे,
सरफेसवरून सरफेसमध्ये अटॅक करण्यासाठी यूज केल्या जाते. ओके, ही आपली इंडिजिनियसली बनवलेली मिसाईल आहे. याची रेंज किती आहे? 250 ते 350 किलोमीटर याची रेंज तुम्हाला बघायला मिळेल. पृथ्वी सेकंड, ही पृथ्वी वनची रेंज आहे. पृथ्वी सेकंडची रेंज पृथ्वी सेकंडच्या रेंज किती आहे? 250 ते 350 किलोमीटर. आणि हा काय त्याचा बेसिकली वेट किती दिसतोय? तर 500 ते 1000 KG तुम्हाला त्याचा पृथ्वी सेकंड मिसाईलचं हे काय झालं, हे वेट झालं. आणि ही काय झाली, त्याची रेंज झाली की किती किलोमीटर डिस्टन्स तो बेसिकली ट्रॅव्हल करू शकेल. ओके, आणि हा डेव्हलप कोणी केला आहे? तर DRDOनी केलेला आहे. आणि तुम्हाला हा जो आपला प्रोग्राम दिसतोय, कोणता? इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम. याच्या अंडर आपण 5 वेगवेगळ्या मिसाईल्स काय करत आहोत? डेव्हलप करत आहोत. त्यातलीच एक आपली काय आहे? पृथ्वी. ओके, तर हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. चला, आता ही काय पृथ्वी सेकंड ही सरफेस टू सरफेस शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल आहे. हे पण लक्षात ठेवायचं की शॉर्ट रेंज आहे का लार्ज रेंज आहे. तर ही काय शॉर्ट रेंज मिसाईल आहे. ओके, इंडियाज फर्स्ट बॅलिस्टिक मिसाईल. ही 1983 पहिली आपण बॅलिस्टिक मिसाईल डेव्हलप केली. 1988 आपण श्रीहरिकोटाला बेसिकली या मिसाईलचं पृथ्वी फर्स्ट मिसाईलची काय केली? टेस्ट केली. ओके, आता बघा, आपण आत्ताच काय बघितलं, याची जी शॉर्ट रेंज, याची मिसाईलची जी रेंज किती आहे पृथ्वी सेकंडची? 250 ते 350 किलोमीटर. याची रेंज किती दिसते? 250 ते 350. ती आपली याची रेंज किती आहे? पृथ्वी वनची 150 ते 300 किलोमीटर. ओके, क्लिअर आहे. पृथ्वी सेकंड, पृथ्वी थर्ड क्लास मिसाईल हॅव टू बी अ कोड. धनुष कोड त्याला काय देण्यात, कोड नाव त्याला देण्यात आलं. ओके, आणि नंतर हेच सांगण्यात आलं आहे की प्रोपल्शन टेक्नॉलॉजी वॉज लाईकली बेस्ड ऑन द जी आपण हे जे मॉडेल आहे किंवा ही जी टेक्नॉलॉजी आहे ती काय केलेली? इंडिज इंजिनियसली डेव्हलप केली आहे. पण डेफिनेटली रशियाचा इथं आपण काय केलेला आहे? रेफरन्स घेतलेला आहे. ओके, आणि बघा, पृथ्वी वन 1994 ही कोणत्या पृथ्वी वन ही कशाला रिप्लेस करून आली? तर ही जी आपली पहिली प्रहार मिसाईल होती तिला रिप्लेस करून कोणती मिसाईल बनवण्यात आली? पृथ्वी वन मिसाईल. ओके, अँड पृथ्वी सेकंड 1996 टेस्ट करण्यात आली. पृथ्वी थर्ड इज एक्सटेंडेड टू 350 किलोमीटर. म्हणजे बघा, 150 ते 300, ओके, 250 ते 350 आणि 300 किलोमीटरपेक्षा जास्त पृथ्वी थर्ड. तर अशा बघा, आता तुम्हाला एक सांगते की एक्झॅक्टली याला लक्षात कसं ठेवायचं. बघा, पहिलं जे येईल त्याची रेंज पहिलं, सेकंड व्हर्जन, फर्स्ट व्हर्जन, सेकंड व्हर्जन आणि थर्ड व्हर्जन. तर फर्स्ट व्हर्जनची जी रेंज असेल ती ऑब्व्हियसली किती आहे? 150 ते 300 किलोमीटर. याची रेंज किती दिसते आहे तुम्हाला? 250 ते 350 किलोमीटर. ओके, आता याची रेंज कधी किती दिसेल? ते 300 किलोमीटरपेक्षा जास्त. अशा या ज्या मिसाईल्स आहेत पृथ्वी वन, पृथ्वी टू आणि पृथ्वी थ्री, तर या काय सगळ्यांची रेंज बघा कशी होती, अपडेटेड होती आहे. म्हणजे रेंज डिस्टन्स कसं तुम्हाला जास्त झालेलं दिसेल. तर या बेसवर तुम्हाला काय करायचं आहे, हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. देन बघा, आता आपल्यासाठी हा जो प्रोग्राम आहे IGMD, कोणता? इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम. याच्या अंडर आपण 5 मिसाईल्स डेव्हलप करत होतो. त्यातले एक पृथ्वी करत आहोत, अग्नी करत आहोत, त्रिशूळ, आकाश आणि नाग. तर या 5 मिसाईल्स आपण काय करत आहोत? बेसिकली वेगवेगळे व्हर्जन्स याच्या थ्रू आपण काय करत आहोत? जनरेट. ही सरफेस टू सरफेस मिसाईल आहे. पृथ्वी पण सरफेस टू सरफेस मिसाईल आहे. त्रिशूळ कोणती आहे? शॉर्ट रेंज सरफेस टू एअर. नावातच दिसते त्रिशूळ. म्हणजे काय असतो? बेसिकली सरफेसवरून एअरवर अटॅक. आकाश मिसाईल काय आहे? बघा, आकाश काय आहे? सरफेस टू एअर मिसाईल. अँड नाग इज अगेन फायर अँड फॉरगेट टॉप अटॅक अँटी टॅक मिसाईल. तर अशा प्रकारे कोणती सरफेस टू सरफेस आहे आणि कोणती सरफेस टू एअर मिसाईल आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जो इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, याच्या अंडरमध्ये 5 येतात: पृथ्वी, अग्नी, त्रिशूळ, नाग आणि आकाश. ओके, तर या 5 मिसाईल्स आपल्याला लक्षात ठेवायचे. बघा, आता नेक्स्ट आपला टॉपिक आहे भारत गौरव स्कीम. आता भारत गौरव स्कीम थ्रू काय करण्यात आलं की अशा ज्या प्रायव्हेट ट्रेन्स आहेत त्या बेसिकली स्टार्ट करण्यात आल्या. ओके, पहिली भारत ट्रेन स्टार्ट करण्यात आली. आता पहिली फर्स्ट प्रायव्हेट ट्रेन स्टार्ट करण्यात आली. बघा, आपण प्रायव्हेट ट्रेन कुठं पण तुम्ही चालू शकत नाही. ती ट्रेन चालवण्यासाठी तुम्हाला काहीतरी थीम बेस्ड ट्रेन चालवावं लागतात. ओके, थीम बेस्ड ट्रेन म्हणजे जसं बघा की वेगवेगळ्या थीम बेस्ड ट्रेन, म्हणजे तुम्ही एखाद्या हेरिटेज साईट ज्या असतील त्या बेसिस कवर करत असतील. ओके, लाईक दॅट तुम्ही काय करू शकतात, किंवा आपण म्हणू शकतो की आपलं जैनिझम वगैरेला प्रमोट करण्यासाठी बेसिकली तुम्ही काय करू शकता, जैनिझम, बुद्धिझम या आपल्या स्पिरिच्युअल ज्या साईट्स आहे त्याला प्रमोट करण्यासाठी ज्या बेसिकली डेस्टिनेशन्स आहे की ज्या बेसिकली जैनिझमसाठी फेमस आहे, काही बुद्धिझमसाठी, तर अशा थीम बेस्ड काय करू शकता, चालू शकता ट्रेन. ओके, तर ही ट्रेन सगळ्यात पहिले या कॉइम्बेटर इथून बेसिकली स्टार्ट करण्यात आली. इथून तर कुठपर्यंत? शिर्डीपर्यंत ही ट्रेन बेसिकली
स्टार्ट करण्यात आली. ओके, ही फर्स्ट ट्रेन स्टार्ट करण्यात आली आणि ही कधी लॉन्च 2021 करण्यात आली. आणि बेसिकली टुरिझम पर्पजसाठी, या बेसिकली टुरिझम पर्पजसाठी किंवा आपण म्हणू शकतो या ज्या ट्रेन्स आहेत या थीम बेस्ड वर्क करतात. ओके, या रेग्युलर ट्रेनसारख्या डेफिनेटली नाही आहेत, या रेग्युलर ट्रेनसारख्या वर्क करणार नाही. ह्या काहीतरी थीम्स घेऊन बेसिकली काय करतात, या ट्रेन्स ज्या आहेत त्या रन होतील म्हणून आपल्याला माहीत असलं पाहिजे की एक्झॅक्टली काय. ओके, देन नेक्स्ट बघा, एशियन इंडियामध्ये एशियन डायलॉग बेसिकली कंडक्ट करण्यात आला. त्या रिगार्डिंग एशियन सध्या न्यूजमध्ये आहे. तर बघा, 24th एशियन आणि इंडियाची मीटिंग्स कन्क्लूड करण्यात आली आणि ही मीटिंग किती होती, 30 अॅनिव्हर्सरी आपण सेलिब्रेट करण्याबद्दल, चौथी म्हणजे सॉरी 24th नंबरची आपण एशियन आणि इंडियाची बेसिकली मीटिंग कंडक्ट केली. आता या मीटिंगमध्ये आपण काय केलं, वेगवेगळे आपले जे इंडिया आणि एशियन आणि आपले रिलेशन जे आहे, इकॉनॉमिक असो, पॉलिटिकल सिनॅरोज असो, सेक्युरिटी कॉपरेशन्स असो, याबद्दल आपण काय केलं, डिस्कशन्स केलेलं आहे. बघा, आता याच्याबद्दल अजून तुम्हाला काय पॉईंट माहीत असला पाहिजे, तर एशियामध्ये ह्या ज्या 10 कंट्रीज आहेत त्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. ओके, आता एशियन कंट्रीजचा मॅप पण माहीत पाहिजे आणि त्याच्या कॅपिटल्स कुठं लोकेटेड आहे त्या पण माहीत पाहिजे, कारण आपल्याला इथून कोणती पण कंट्रीचं बेसिकली, आता जसं यावर्षी UPSC व्हिएतनाम विचारलं, नेक्स्ट टाइम फिलिपिन्स पण विचारू शकतात, कारण फिलिपिन्ससोबत जसं आपले कॉपरेशन्स हे सेक्युरिटी कॉपरेशन्स पण आता बिल्डअप होतात. आहे माहिती आहे की व्हिएतनामसोबत आपण डेफिनेटली बिल्डअप करत आहोत, फिलिपिन्सला आपण ऑलरेडी ब्रह्मोस मिसाईलसोबत डेव्हलपमेंट केली, व्हिएतनामसोबत पण करणार आहे. सो यांच्यासोबतचे आपले रिलेशन्स डे बाय डे काय चालू ते इम्प्रूव्ह होते. ओके, फोर्थ लार्जेस्ट इंडियाचा काय ट्रेडिंग पार्टनर आहे आणि ट्रेड किती आहे, जवळपास बघा $85 बिलियन तुम्हाला या सगळ्या 10 कंट्रीजसोबत इंडियाचा ट्रेड दिसेल. ओके, तर या रिगार्डिंग आपल्याला माहीत पाहिजे की एक्झॅक्टली ही मीटिंग झाली होती, याच्यामध्ये एक्झॅक्टली कोणत्या कोणत्या कंट्रीज येतात, फाउंडिंग मेंबर कोण आहे आणि ही जी एशियन जी ऑर्गनायझेशन आहे ती कधी बनवण्यात आली, 1967 बँकॉकला बेसिकली, ती बेसिकली बँकॉकला बेसिकली स्टार्ट करण्यात आली. तर त्या अकॉर्डिंग आपल्याला डिटेल्स असल्या पाहिजे. बघा, नेक्स्ट पॉईंट येतो आहे आपला I2U2 इनिशिएटिव्ह. I2U2 इनिशिएटिव्ह कशाशी रिगार्डिंग आहे, तर बघा I2U2 आपण इंडिया, इस्रायल, USA आणि UAE ही 4 कंट्रीजचा बेसिकली ग्रुप आहे. त्याला म्हणून 2 कंट्रीजचे नावं आय वरून येतात, 2 कंट्रीजचे नावं यू वरून येतात, म्हणून सो बेसिकली इट इज डिनोटेड बाय I2U2. ओके, तर आता याच्यामध्ये काय I2U2 ग्रुपिंगला काय इतकं इम्पॉर्टन्स देण्यात येत आहे, तर बघा I2U2 ग्रुपिंगचं एक अनादर याला आपण न्यू कॉड म्हणून पण ओळखल्या जाऊ शकतो. ओके, न्यू क्वाड म्हणून पण याला काय करत आहेत, एक नवीन नाव त्याला जनरेट होत आहे. जसं आपला क्वाड 4 कंट्रीजचा आहे, कोणता कोणता, येस जापान, USA, येस देन नेक्स्ट ऑस्ट्रेलिया अँड इंडिया, जसं 4 कंट्रीजचं आहे तसं या 4 कंट्री मिळून आपला नवीन क्वाड पण काय करत आहे, तयार करत आहे आणि हे काय नवीन ग्रुपिंग आहे असं आपण म्हणू शकतो. या ग्रुपिंगचा सिग्निफिकन्स काय, की हा जिओपॉलिटिकल चेंज एक घडून आणणार आहे असं तुम्हाला दिसेल. आता जिओपॉलिटिकल चेंज काय, तर बघा सगळ्यात पहिले इस्रायल कंट्री, इस्रायल जी आहे ही इट्स बिलॉंगिंग फ्रॉम ज्यूज नेशन. ओके, अँड UAE इज बिलॉंगिंग फ्रॉम वॉट, इस्लामिक कंट्री. तर बेसिकली या 2 कंट्रीज आता एकमेकांसोबत अब्राहम अकॉर्ड वगैरेबद्दल तुम्हाला माहीत असेल, अब्राहम अकॉर्डमध्ये काय झालं आहे, इस्रायलचे रिलेशन्स या ज्या बाकी इस्लामिक कंट्रीज आहेत त्यातली बेहरीन आणि UAE वगैरे ह्या ज्या कंट्रीजसोबत त्यांचे रिलेशन्स काय करण्यात आले, इस्रायल आणि यांनी डिप्लोमॅटिक रिलेशन्स साईन केले. ओके, म्हणजे आता हे एकमेकांसोबत कॉपरेशन्स करायला रेडी आहे. बघा आता आपण जर असं बघत आहोत की इस्रायल जी कंट्री तिला बाहेर टाकून चालेल का, डेफिनेटली जोपर्यंत कॉपरेशन्स वाढणार नाही, कॉर्डिनेशन्स करणार नाही कंट्रीज, तोपर्यंत बिल्डअप होऊ शकेल का रिलेशन्स, डेफिनेटली नाही. तर इथं आपण म्हणू शकतो इंडिया आणि यूएसए इथे एक मेजर रोल प्ले करेल ह्या दोघांना सोबत घेऊन चालण्यासाठी. ओके, तर हा जो आहे तो जिओपॉलिटिकल चेंज घडून आलेला असं म्हणून म्हणू शकतो. आणि असं एक पहिलंच ग्रुपिंग आहे, ती काय काय करेल, रिएनर्जाईज द सिस्टम ऑफ अलायन्सेस अँड पार्टनरशिप. अलाय बेसिकली असा पहिलं एक ग्रुपिंग आहे की जे बेसिकली एक आपण म्हणतो की एक कॅपॅबिलिटी ठेवतो रिएनर्जाईज करायचे अलायन्सेस आणि पार्टनरशिप एनर्जाईज करण्यासाठी. ओके, तर हा I2U2 इनिशिएटिव्हचे बघा, I2U2 इनिशिएटिव्ह सध्या फक्त या गोष्टीसाठी न्यूजमध्ये की एक्झॅक्टली याचं मिनिंग काय वगैरे, हा ग्रुप कशासाठी जनरेट करण्यात आला लाईक दॅट, पण याची समित अजून व्हायचे, जसे एकदा कंडक्ट झाली समित आपण बेसिकली या रिगार्डिंग डिस्कशन्स कन्क्लूड करू. ओके, नेक्स्ट पॉईंट आपला आहे वर्ल्ड कॉम्पिटिवनेस इंडेक्स. वर्ल्ड कॉम्पिटिवनेस इंडेक्स म्हणजे बघा नावातच आहे कॉम्पिटिवनेस. ओके, तर बघू आपण या रिगार्डिंग काय दिलेलं आहे. आता रिसेंटली काय झालं, हा रिपोर्ट एक रिलीज करण्यात आला आणि हा रिपोर्ट कोण रिलीज करतो, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंडेक्स. हा सॉरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट बेसिकली कोणता वर्ल्ड कॉम्पिटिव इंडेक्स काय करतो, रिलीज करतो. आता या इंडेक्स
इंडेक्समध्ये काय करण्यात आलं. हा इंडेक्स जो आय एम डी इज अ स्विस फाउंडेशन आहे बेसिकली, हिने हा रिपोर्ट रिलीज केला. ओके, हा जो रिपोर्ट रिलीज करणारी जी इन्स्टिट्यूशन आहे किंवा जी ऑर्गनायझेशन आहे तिचा बेस कुठं आहे, तर तो बेस कुठं असेल, स्वित्झर्लंडमध्ये. ओके, आणि ही बेसिकली इंटरनॅशनल बिझनेस एक्झिक्युटिव्हबद्दल ज्या आहेत त्याचा बेसिकली रिपोर्ट इथं काय करणार आहे, सबमिट करणार आहे. इंडियाची रँक किती आहे, इंडियाची रँक 43 रँक झाली. फ्रॉम 43 वरून आपण कितव्या रँकवर आलो, 37th रँकवर आता आपण रीच झालो आहे. म्हणजे डेफिनेटली आपली रँक काय झालेली दिसेल तुम्हाला, इम्प्रूव्ह झालेली दिसेल. बघा चार्टमध्ये पण दिलेलं आहे इंडियाची रँक किती आहे, 37. USA इज इन 10th स्पॉट. फर्स्ट स्पॉटवर कोण आहे, डेन्मार्क. तर पहिल्या तीन कंट्री माहीत पाहिजे कॉम्पिटिव्ह इंडेक्समध्ये. पहिली कंट्री आहे डेन्मार्क, सेकंड इज स्वित्झर्लंड, अँड थर्ड वन इज सिंगापूर. लास्ट टेन्थ स्पॉटवर, म्हणजे या चार्टनुसार 10th स्पॉटवर कोण आहे, USA. USAचा मागे पण रँक 10th होता, इथे पण 10 आहे. इकडं मी 2021 रँकिंग लावली, इकडं 2022. सो तुम्हाला जास्त कम्फर्टेबली समजू जाईल की रँक वाढली का कमी झाली. बघा इंडियाची रँक इथे दिसत असेल 43 होती, आता किती झाली, 37. तर इंडियाची रँक डेफिनेटली या इंडेक्समध्ये काय झालेली दिसेल, इम्प्रूव्ह झालेली असेल. तिथं आपल्याला हे दिलंय की तायवानची रँक कशी आहे, हा आपण या चार्टवरून बघितलं. ओके, चला नेक्स्ट आपला आहे कॉम्पिटिवनेसबद्दल, की कॉम्पिटिशन्स रिलेटेड इंडियाची कशी डेव्हलपमेंट आहे, काय त्या इंडेक्समध्ये ते सांगितलं. आता तुम्हाला एक माहीत असेल की वर्ल्ड डेव्हलपमेंट बँक जो इज ऑफ डुईंग बिझनेस लॉन्च करत होता तो काय झालेला, बंद झालेला आहे. ओके, ती पण एक फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. चला आपला आता नेक्स्ट टॉपिक कोणता चालू होता, पोलिओ. पोलिओ हा डिसीज कसा आहे. बघा इथं न्यूजमध्ये पोलिओ व्हायरस कशासाठी आला, तर बघा इथं काय दिले, वॅक्सिन डिराईव्ह पोलिओ व्हायरस. म्हणजे एक्झॅक्टली मिनिंग काय, तर वॅक्सिन्स घेतल्यामुळं त्या पर्सनमध्ये काय दिसत आहे, येस, पोलिओ व्हायरसच्या केसेस दिसत आहे. आता हे असं कुठं झालं एक्झॅक्टली, तर हे कोलकाता बेंगॉलमध्ये ही सिच्युएशन तुम्हाला झालेली दिसेल. आता बघा नेक्स्ट पॉईंटमध्ये काय दिलं आहे आपल्याला, बघा इथं समवन बट हु इज इम्युन डिफिशंट म्हणजे ज्याची इम्युनिटी पॉवर काय आहे, कमी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली ह्या गोष्टी झालेल्या दिसतील. ओके, आता हे प्रत्येकामध्ये दिसेल का, नाही. काही लोकांची जी कॅपॅसिटी असते ती त्या वॅक्सिनला काय नाही करू शकत, बेसिकली त्या वॅक्सिनला टॉलरेट करू शकत नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणून त्यांच्यामध्ये हा बेसिकली एक सिम्पटम्स किंवा हा पोलिओ व्हायरस बेसिकली झालेला दिसेल. ओके, आता नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं आहे, तर इथे आपल्याला एक दोन वॅक्सिन्स दिसतात. एक बघा ओरल रिलेटेड, ओरल थ्रू आपण काय करतो, वॅक्सिन घेतो. म्हणजे आपण बघितलं असेल आपले जे हे होते अमिताभ बच्चन, ते दो बुन जिंदगी के, म्हणजे ओरल म्हणजे ड्रॉप्स वाईज काय देत होते, बेसिकली पोलिओची वॅक्सिन देत होते. ओके, अँड नेक्स्ट वन पोलिओचा डोस देत होते, वॅक्सिन नाही म्हणून. आणि एक इंजेक्टेड फॉर्मॅटमध्ये पण, इंजेक्शनच्या फॉर्मॅटमध्ये पण काय करत होतं, वॅक्सिन देत होतं. तर दोन फॉर्मॅटमध्ये वॅक्सिन्सचा काय केला जातो, तर दिल्या जात होतं. एक ओरलच्या फॉर्मॅटमध्ये डोस दिला जायचा, किंवा बेसिकली आपण म्हणू शकतो इंजेक्शनच्या फॉर्मॅटमध्ये दिल्या जायचा. ओके, आता बघा इथं तीन टाईप्सचे तुम्हाला पोलिओ व्हायरस दिसतील, 1, 2, and 3. तर बघा यांचे जे स्ट्रेन्स आहेत हे तुम्हाला आयडेंटिकल दिसतील, पण डिफरन्सेस कशाच्या बेसवर दिसतील, जेनेटिक अँड व्हायरॉलॉजिकल. तुम्हाला यांच्यामध्ये या तीन ज्या टाईप्स आहेत त्याच्यामध्ये स्ट्रेन्स तर सेम आहे, फक्त याचे जेनेटिक्स अँड व्हायरॉलॉजिकल डिफरन्सेस तुम्हाला या स्ट्रेन्समध्ये दिसतील. ओके, आता बघा इथं ओरल वॅक्सिन्स, आत्ता सांगितलं ओरल वॅक्सिन्स म्हणजे काय, ड्रॉपच्या फॉर्मॅटमध्ये दिलेली असेल, आणि इंजेक्शन्स म्हणजे इंडेक्टेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिलेली दिसेल. वेगवेगळ्या एजेस वाईज इथे दिले, 7व्या, 10व्या, आणि 14व्या वीकमध्ये हे बेसिकली दिल्या जातं, आणि 16 ते 24 मंथमध्ये पण काय दिल्या जाऊ शकतं, बाळाला डोस दिल्या जाऊ शकतो. इथं बघा थर्ड डोस DPT, तर या टिटॅनस किंवा डायफ्टेरिया, पेरिट्युशा, तर या वेगवेगळ्या वॅक्सिन्सचा बेसिकली टॉलरेट करण्यासाठी पण काय केलं जातं, इंजेक्शनच्या फॉर्मॅटमध्ये जे डिसीज आहेत त्याला टॉलरेट करण्यासाठी इंजेक्शनच्या फॉर्मॅट पण आपण काय करू शकतो, देऊ शकतो डोसेस. युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम म्हणजे एक्झॅक्टली काय, तर यामध्ये वेगवेगळे जे डिसीजेस आहेत ते होऊ नाही त्याच्या पहिलेच प्रोटेक्शनसाठी इंद्रधनुष नावाचा एक प्रोग्राम स्टार्ट करण्यात आला, त्याच्यामध्ये युनिव्हर्सल इम्युनायझेशन स्टार्ट करण्यात आलं होतं. ओके, आता बघा इंडियन पोलिओचा सिनॅरो काय, इंडियाचं आता सध्याच्या सिनॅरोमध्ये इंडियामध्ये एक पण पोलिओची केस तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे 2014 पासून WHO ने हे
सर्टिफिकेट किंवा WHO हे जाहीर केलं की इंडियामध्ये 0 केसेस ऑफ पोलिओ तुम्हाला दिसेल, म्हणजे हा प्रोग्राम आपला कसा सक्सेसफुली इम्प्लिमेंट झाला. हे जे इयर आहे ते लक्षात ठेवा. आणि अजून एक पॉईंट की पोलिओ फ्री कंट्री झालं हे आपल्याला सर्टिफिकेट किंवा हे जो टॅग आहे तो देण्याचं काम कोण करतं, इट्स डन बाय WHO. ओके, तर हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि पल्स पोलिओ कॅम्पेन पण आपण एक स्टार्ट केला होता, असे वेगवेगळे इनिशिएटिव्ह स्टार्ट केले आणि बेसिकली 2014 पासून आपण पोलिओ फ्री झालो. बघा इथे वेगवेगळ्या डेव्हलपमेंट दिलेले आहे की 1970 आपला कसा सिनेरो होता, देन 2009 काय झाली डेव्हलपमेंट, 2014 आपण पोलिओ फ्री झालो. ओके, नेक्स्ट बघा आता इथे काय वेगवेगळे डेज वगैरे आपण सेलिब्रेट करतो. तो वर्ल्ड पोलिओ डे कधी सेलिब्रेट करतो, 24 ऑक्टोबरला आपण वर्ल्ड लेवलवर वर्ल्ड पोलिओ डे सेलिब्रेट करतो. देन वरती बघा ग्लोबल पोलिओ इरॅडिकेशन इनिशिएटिव्ह. तर बघा इथं आता काही, आता इथं मी वेगवेगळे पॉईंट जे टाकलेले याच्यावरून तुम्हाला समजत असेल की टॉपिकला आपण फक्त एका डायमेन्शनने नाही बघत आहे, ऑल ओव्हर त्याला आपण काय करत आहे, कवर अप करत आहे. इथं डे पण इनडायरेक्टली विचारू शकतात, तर आपल्याला माहीत पाहिजे. बघा आता ग्लोबल पोलिओ इरॅडिकेशन इनिशिएटिव्ह म्हणजे पोलिओला ग्लोबल लेवलवर थांबवण्यासाठी हा इनिशिएटिव्ह कधी स्टार्ट करण्यात 1988 बेसिकली हा इनिशिएटिव्ह स्टार्ट करण्यात आला. ओके, गव्हर्नमेंट आणि इंटर गव्हर्नमेंट आणि WHO हा बेसिकली इनिशिएटिव्ह स्टार्ट केला. प्रेझेंटली काय सिच्युएशन आहे, तर 80% जे देशातले जगामधले देश आहेत त्यांनी पोलिओबद्दल सक्सेसफुली वर्क केलेलं आहे आणि पोलिओ त्यांच्या कंट्रीमधून खतम केला. पण तरी पण काही कंट्रीज आहेत की तिथं अजून पोलिओ रिलेटेड अजून डेव्हलपमेंट चालू आहे. ओके, देन इरॅडिकेशन रिलेटेड अजून वर्क चालू आहे. देन बघा पल्स पोलिओ प्रोग्राम स्टार्ट करण्यात आला. इथे आपण काय करत आहोत, येस अचिव्हिंग द 100% कवरेज अंडर ओरल पोलिओ वॅक्सिन. पल्स पोलिओ प्रोग्राम म्हणजे काय, की जे आपण डोसेस देतो आहे बाळाला ते काय 100% देण्यासाठी बेसिकली हा एक प्रोग्राम स्टार्ट करण्यात आला. इंद्रधनुषमध्ये पण बेसिकली काय करण्यात आलं, बघा 25 इयर्स याला बेसिकली कम्प्लीट झाले 2019-20, येस 25 नेशन वाईड इम्युनायझेशन ड्राईव्ह मार्क 25 इयर्स. ओके, आणि इथं बेसिकली इंद्रधनुषचं 2.0 लॉन्च कधी करण्यात आलं, 2019-20 बेसिकली स्टार्ट केलं. युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम कधी स्टार्ट केला, बघा 1985 स्टार्ट केला. आणि जवळपास याच्यामध्ये आपण काय करत आहोत, पोलिओ सोबतच काही असे पण डिसीजेस आहेत की जे बेसिकली इन्फेक्ट करू शकतात, तर त्याला आपण पहिलेच काय करत आहोत, टॅकल करत आहोत, म्हणजे होण्याच्या पहिलेच आपण त्याला काय करत आहोत, प्रिकॉशन्स घेत आहोत. आता नेक्स्ट आपला टॉपिक आहे टाईप 1 डायबेटिस रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे. ICMR काय केलं, गाईडलाईन्स इश्यू केल्या रिगार्डिंग डायग्नोसिस ट्रीटमेंट ऑफ टाईप 1 डायबेटिस. की ICMR काय केलं की एक गाईडलाईन डिस्कस केली रिलेटेड टाईप 1 डायबेटिस. आता टाईप 1 टाईप 2 काय आहे, तर या दोघांचं आपण काय करू, एकदा डिस्कशन बघून घेऊ की टाईप 1 टाईप 2 काय डिफरन्स आहे. टाईप 1 काय सांगतो, टाईप 2 काय सांगतो. टाईप 1 म्हणजे काय, तर बघा इथं की नाही, तू टाईप 1 डायबेटिसमध्ये एक्झॅक्टली जी बॉडी आहे ती इन्सुलिन प्रोड्यूस करण्यासाठीच एबल होत नाही. काय सांगतीये, इट्स नो लॉंगर एबल टू प्रोड्यूस द इन्सुलिन. इथं ती प्रोड्यूसच करू शकत नाही इन्सुलिन. इथं काय, टाईप 2 डायबेटिसमध्ये ती इन्सुलिन तर प्रोड्यूस करू शकते पण त्या लेवलवर नाही करू शकत जेवढी त्याच्या बॉडीला गरज आहे. तर बघा इथं काय, डझंट मेक इनफ, डझंट यूज इफिशियंटली. इथं काय की ती तेवढ्या प्रमाणात करू शकत नाही जेवढी बॉडीला गरज आहे. तर दोघांमधला डिफरन्स क्लिअर झाला, इथं ती करतच नाही, तिथं करत आहे पण त्याच्या बॉडीला ती काय सफिशियंट होत नाही. ओके, सेकंड वर्ड इथं काय सांगत आहे, चाइल्डहूड एजमध्ये हा डायबेटिस 1 झालेला दिसेल. हा मोस्टली कधी दिसतो की एक एज झाली, टाईप 2 डायबेटिस आपण असं म्हणू शकतो की एक एजेड पॉप्युलेशनमध्ये झालेला दिसेल. नेक्स्ट वन हा जो आहे मोस्टली फॅमिली हिस्ट्रीमुळे झालेला असेल, जेनेटिक चेंजेसमुळे, हा बेसिकली लाईफ सायकल चेंजेसमुळे झालेला असू शकतो. कारण आपण एक वर्ड यूज करतो बघा, नॉन कम्युनिकेबल डिसीज, त्यामध्ये आपण काय करतो, नॉन कम्युनिकेबल डिसीजमध्ये आपण हे सगळे डिसीज डिस्कस करतो. कोणते नॉन कम्युनिकेबल डिसीजेसमध्ये BP झालं, शुगर झाल्या, शुगर म्हणजे इनडायरेक्टली डायबेटिस. ओके, डायबेटिस वगैरे सारख्या गोष्टी आपण डिस्कस करू की या बेसिकली काय होतात, एक एज झाली, ओव्हर वेट वगैरे ह्या गोष्टीमुळं ह्या बेसिकली टाईप 2 डायबेटिसचे पेशंट्स तयार होतात. ओके, आता याला प्रिव्हेन्शनसाठी आपण काय करू शकतो, प्रिव्हेन्शनसाठी
यस देअर इज अ नो नोन प्रिव्हेंशन. इथं काही तसं प्रिव्हेंशन नाही आहे, कारण ह्या कशा जेनेटिक डिसऑर्डर आहे, याच्यामध्ये त्या पर्सनच्या हातात काही नाही आहे बेसिकली. पण इथं आपण त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी टाईप 2 डायबेटिसमध्ये आपल्याकडे अपॉर्च्युनिटी आहे की याला आपल्याला कशाप्रकारे प्रिव्हेंट करायचं आहे. ओके, चला नेक्स्ट आपला आहे एफएटीएफ ग्रे लिस्ट. रिगार्डिंग एफएटीएफ ग्रे लिस्टबद्दल तुम्ही ऐकलं असेल की आता हा न्यूजमध्ये कशासाठी आलं होतं की पाकिस्तान जे ऑलरेडी ग्रे लिस्टमध्ये सध्या प्रेझेंट आहे त्याला त्याचं म्हणणं आहे की आम्ही खूप सारे इनिशिएटिव्ह करत आहोत की इनिशिएटिव्ह बेसिकली असे करत आहोत की टेररिस्ट रिगार्डिंग जे आमच्या देशामध्ये टेररिस्ट आहेत त्यांना काय करत आहोत त्यांच्या इरॅडिकेशनसाठी किंवा त्यांना बेसिकली टेररिस्ट ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्यासाठी आम्ही काय त्यांना खतम करण्यासाठी किंवा त्याला बंद करण्यासाठी वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेत आहोत त्या रिगार्डिंग इथं न्यूजमध्ये आले आहेत. ओके, आता फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सनी सध्या पण जी फायनान्शियल एफएटीएफच्या लिस्टमध्ये जो आपला पाकिस्तान आहे त्याचा सध्याचा स्टेटस काय तो अजून पण ग्रे लिस्टमध्ये सामील आहे. ओके, आता ग्रे लिस्टमध्ये सामील असल्यामुळं काय ड्रॉबॅक्स असतील किंवा काय ॲडव्हान्टेजेस असतात, तर सिम्पल आहे की जर तुम्ही एफएटीएफमध्ये आहात ॲडव्हान्टेज तर ऑब्व्हियसली काही नाही, पण डिसॲडव्हान्टेज डेफिनेटली आहे की तुम्ही जर एफएटीएफ लिस्टमध्ये कधी येऊ शकता की ज्यावेळेस तुम्ही असे काही फंडिंग करत आहात किंवा अशा टेररिस्ट ऑर्गनायझेशनला जेव्हा सपोर्ट करत असाल तेव्हा तुमची जी एंट्री असेल ती कशात टाकली जाईल एफएटीएफ लिस्टमध्ये. आणि यस, पाकिस्तान तसे इनिशिएटिव्ह घेत असल्यामुळे पाकिस्तानला काय केलं आहे एफएटीएफ लिस्टच्या आतमध्ये सामील केलेलं आहे आणि त्याला अजून पण एफएटीएफच्या लिस्टमधून बाहेर पडलेला नाही. मग अशा कंट्रीजला काय धोका असतो की जे ऑलरेडी एफएटीएफच्या लिस्टमध्ये तिथं कोणीही फायनान्शियल एंगेजमेंट किंवा एफडीआय किंवा एफआयआय या गोष्टी येण्याचे चान्सेस खूप कमी होतात, तिथं कोणीच इन्व्हेस्टमेंट करायला रेडी नसतो. त्याच्यामुळे सध्याच्या कंडिशनमध्ये पाकिस्तान खूप जोर लावत आहे या लिस्टमधून बाहेर निघण्यासाठी. ओके, क्लिअर आहे. तर त्या रिगार्डिंग आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की पाकिस्तान अजून पण हो एफएटीएफ लिस्टमध्ये का, तो हो एफएटीएफ लिस्टमध्ये आहे. एफएटीएफ काय, ही लिस्ट कशा रिलेटेड आहे, ही एक इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे जी बेसिकली यस टेररिस्ट फायनान्सिंग आणि मनी लॉन्ड्रिंग हे इश्यू टॅकल करण्यासाठी बेसिकली बनवलेली आहे. नेक्स्ट आपण काय सांगू शकतो की बनवली कधी आहे, 1989 बेसिकली बनवली आहे. G7 समिट जी पॅरिसला झाली होती त्यामध्ये या रिगार्डिंग ही ऑर्गनायझेशन बनवण्यात आलेली आहे. ओके, तर हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. किती मेंबर आहे सध्याच्या कंट्री स्टेटसमध्ये किती मेंबर आहे, तर 37 मेंबर याच्या आहे. तर इंडियाचा मेंबर आहे का, तर हो इंडियाने याची मेंबरशिप 2010 जॉईन केली. म्हणजे आपण सांगू शकतो इंडिया इज नॉट अ फाउंडिंग मेंबर. तर इंडिया काय, याचा फाउंडिंग मेंबर नाही, पण इंडियाने मेंबरशिप याची जॉईन केलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला एशिया पॅसिफिक रिजनचे युरेशिया कंट्रीजचे पण बेसिकली मेंबर्स पार्टिसिपेट झालेले दिसतील. ओके, आता सेक्रेटरी इज लोकेटेड इन OECD हेडक्वार्टर पॅरिस. पॅरिसमध्ये तुम्हाला याचं हेडक्वार्टर दिसेल. आणि याच्यामध्ये बेसिकली काय केलं जातं की अशा कंट्रीजवर बेसिकली फोकस दिला जातो की जिथे टेरर फंडिंग किंवा मनी लॉन्ड्रिंग या गोष्टी बेसिकली केल्या जातात अशांना या लिस्टमध्ये टाकल्या जातं. तर बघा याच्या ब्लॅक लिस्टमध्ये पण काही कंट्रीज आहेत, त्या ब्लॅक लिस्टमध्ये कोण कोण आहे सध्या बघा, ब्लॅक लिस्टमध्ये कोणत्या कोणत्या कंट्रीजचं नाव दिलेलं आहे. यस, तर ब्लॅक लिस्टचं नाव नाही दिलं, पण तुम्ही इथे मेन्शन करू शकता इराण आहे अँड नेक्स्ट वन इज नॉर्थ कोरिया. इराण आणि नॉर्थ कोरिया हे सध्या कोणत्या लिस्टमध्ये आहेत, इट्स इन अ ब्लॅक लिस्ट. तर म्हणजे इथं बेसिकली इट्स सेफ हेवन फॉर दी टेररिस्ट फायंडिंग आणि मनी लॉन्ड्रिंग. तर बघा आता कोणता पण एखादा टेरर ॲक्ट होत असेल, आता टेक एक्झाम्पल पुलवामा अटॅक झाला, तर पुलवामा अटॅक देण्यासाठी तिथं येण्यासाठी किंवा त्या पर्सनला ते काम करण्यासाठी कुठून तरी पैसा आला असेल. मग हा पैसा कुठून येतो एक्झॅक्टली, या रिगार्डिंग याला कंट्रोल करण्यासाठी बेसिकली ही ऑर्गनायझेशन काय करते, वर्क करते. आता तुम्हाला माहीत असेल की जो USA एका बिल्डिंगवर एक्झॅक्टली ते बिल्डिंगमधून हेलिकॉप्टर गेलं होतं, तेव्हा ते हेलिकॉप्टर जाण्यासाठी किंवा ते हेलिकॉप्टरला फंड कोणी ना कोणी केलं असेल, तर या रिगार्डिंग कोण बेसिकली फंडिंग करत होतं, काय करत होतं, कुठून तरी पैसा आला असेल, तर या सगळ्यांवर वॉच ठेवण्यासाठी आता ही एफएटीएफ ऑर्गनायझेशन बेसिकली वर्क करते. ओके, क्लिअर आहे. चला आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे Web 5.0. आता Web 5.0 समजून घेण्याच्या पहिले तर माहीत असायला पाहिजे Web 1.0 काय, Web 0 पण म्हण. आता इथं काही ठिकाणी मला असं वाटतंय झिरो म्हणतात का ओ म्हणतात, तर येस ओ
म्हणतोय आपण सध्या वेब 1.0 ओके, झिरो नाही आहे ते, वेब 1.0, वेब 1.2, वेब 3.0 अँड लास्ट वन वेब 5.0. 4.0 बद्दल काही डिटेल्स नाही आहे. पहिल्या आता हे वेब म्हणजे एक्झॅक्टली काय, तर वेब 1.0 काय काय दिलंय बघा, मी इथं चार्ट टाकला आहे की वेब 1.10 कधी, झिरो नाही म्हणू शकत सॉरी, ओ कधी आला, वेब 2 कधी आला आणि वेब 3 कधी आला. तर वेब 1 कधी आला तर त्याची टाईमलाईन लक्षात ठेवायची, इट्स अगेन 1996 2004 आसपास आला हा, 2016 आणि 2016 वेब 3.0. आता वेब 5.0 कशामुळे न्यूज आहे, तर बघा हा जॅक डॉर्सी नावाचे जे ट्विटरचे सीईओ होते त्यांनी काय केलं या रिगार्डिंग, की आम्ही आता अशी काही डेव्हलपमेंट करत आहोत की आम्ही वेब 5.0 आणू, या रिगार्डिंग त्यांचं एक डिस्कशन झालं, किंवा त्यांनी ही मीडियामध्ये काय म्हणू शकतो, मीडियामध्ये त्या रिगार्डिंग एक स्टेटमेंट दिलं, त्या रिगार्डिंग हे काय झालेली आहे, वेब 5.0 सध्या न्यूजमध्ये आलं. मग आता हे न्यूजमध्ये आलं ठीक आहे, पण बेसिकली वेब 1.0 काय, 2 काय आणि 3 काय हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. बघा वेब 1.0 फॅसिलिटी कशाची, रीड ओनलीची फॅसिलिटी. वेब 2.0 रीड अँड राईट दोन्ही फॅसिलिटीज आहे. वेब 3.0 कोणती फॅसिलिटी आहे, येस इथे तुम्ही काय करू शकता, इथं फक्त रीड करू शकता, इथं काय करू शकता, रीड अँड राईट करू शकता, इथं जो पण आहे तो डेटा काय करू शकता, एक्झिक्यूट पण करू शकता. ओके, इथं जो डेटा आहे त्याला काय करू शकता, एक्झिक्यूट करू शकता. तर हा आता वेब 5.0 काय, तर वेब 5.0 इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ वेब 2.0 आणि वेब 3.0 कॉम्बिनेशन काय, वेब 5.0. आता बघा हे ॲडव्हान्स लेवलचं फंक्शन येतं आहे वेब 5.0. आता ॲडव्हान्स लेवलचं म्हणजे काय मॅडम एक्झॅक्टली, तर वेब 5.0 आपण डिस्कशन्स कशा रिगार्डिंग करत आहोत, तर बघा आता बघा मी एक डेटा, सपोज मी एक यूजर आहे आणि मी एखादा पर्सनला माझा डेटा शेअर करते. आता मी जर एखादा डेटा शेअर करत आहे तर डेफिनेटली कोणता तरी मेडिएटर असेल, तो काय करेल, डेफिनेटली मी जो डेटा एकापासून दुसऱ्याकडे पाठवते तो डेटा त्याच्यापर्यंत माहीत होईल, येस. तर इथे आता आपण जे वेब 5.0 ॲडव्हान्स लेवलच्या फॅसिलिटीजवर बेसिकली वर्क करण्याचं बघत आहे, इथं जो मेडिएटर आहे याचा काहीच रोल राहणार नाही, म्हणजे जे पण आहे ते यूजर टू लास्ट वन जो असेल त्यांच्यामध्येच या गोष्टीचं कम्युनिकेशन असेल, मधल्या व्यक्तीला त्याबद्दल काहीही डेटा माहीत नसेल, अशा ॲडव्हान्स लेवलच्या टेक्नॉलॉजीवर ते वर्क करण्याचं बघत आहे. आता थोडंसं हे सध्या कोणता, ही फक्त आयडिया सांगितलेली आहे त्यांनी की आम्ही असं काहीतरी करणार आहोत, डेफिनेटली याच्याशी रिगार्डिंग अजून काही आलं नाही, पण सध्या तुम्ही काय लक्षात ठेवू शकता की हे एक ॲडव्हान्स व्हर्जन आहे वेब 3.0 आणि याच्यामध्ये येस डेफिनेटली या ज्या फॅसिलिटीज असतील या कशा ॲडव्हान्स लेवलवर, जे 3.0 थोडंसं आपण म्हणू शकतो की एक डेटा एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनमध्ये जाताना जी इन्फॉर्मेशन आहे ती मधल्या पर्सनमध्ये जी शेअर होते ती, किंवा डेटा त्याच्याजवळ स्टोअर होता तर आता फक्त कुणाजवळ, युजरजवळ, आणि ज्या सोर्सपर्यंत पाठवायचे त्या सोर्सजवळच रेस्ट्रिक्टेड राहील, मधल्या कुणाजवळही जाणार नाही. ही फक्त आता आयडिया आहे, सध्या इले इम्प्लिमेंट कसं करायचं याच्यावर अजून प्रोग्रेस चालू आहे. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता वर्ल्ड वाईड वेब WWW प्रायमरी टूल यूज बाय बिलियन्स ऑफ पीपल टू इंटरॅक्ट विथ इच अदर. बघा आता या वर्ल्ड वाईड वेबवर तुम्हाला माहिती आहे वेगवेगळे लोक बेसिकली इंटरॅक्ट करतात, मग यांची इन्फॉर्मेशन डेफिनेटली स्टोअर होत असेल, तर ही इन्फॉर्मेशन स्टोअर झाल्यानंतर बेसिकली त्या डेटाचा काही गलत इस्तेमाल पण होऊ शकतो. तर आता इथं डेफिनेटली फक्त दोघंच लोकांना माहिती आहे, युजर अँड ट्रान्सर, जो युजर यूज कर युजरपासून सेंडर टू रिसिव्हर, युजर म्हणण्यापेक्षा सेंडर टू रिसिव्हर या दोघांमध्येच तो डेटा काय होईल बेसिकली यूज होईल. ओके, देन यांनी काय सांगितलं की याच्यामध्ये डिसेंट्रलाइज वेब तुम्हाला दिसेल. आता बघा वेब 3.0 पण तुम्हाला डिसेंट्रलाइज दिसेल, पण इथं जो डिसेंट्रलायझेशन दिसेल ते कसं टॉप लेवलचं. डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय, इथं डिसेंट्रलाइज म्हणजे जो युजर आहे त्याच्याकडे तो डेटा अवेलेबल राहील. ओके, म्हणजे सेंट्रलाइज नाही राहील, म्हणजे जिथून हा डेटा बेसिकली ज्यांनी क्रिएट केलेला आहे त्याच्याजवळ त्याची ऑथॉरिटी राहील, दॅट इज कॉल्ड एज डिसेंट्रलाइज. ओके, बिल्डिंग अन एक्स्ट्रा डिसेंट्रलायझेशन म्हणजे ज्यांनी हा डेटा जनरेट केलेला आहे त्याच्याजवळ त्याची काय राहील, मालकी राहील, दॅट इज कॉल्ड एज एक्स्ट्रा डिसेंट्रलायझेशन तुम्हाला वेब 5.0 दिसेल. आणि इट्स नथिंग बट द इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ वेब 2.0 प्लस वेब 3.0, म्हणजे हे दोन्ही फंक्शन्स मिळून तुम्ही काय म्हणू शकता, या दोन्ही फंक्शन्सला मिळून वेब 5.0 ॲडव्हान्स व्हर्जन इथं आलेलं दिसेल. आयडेंटिटी, इथं तुमची जी ओन आयडेंटिटी आहे ती बिलकुल रिव्हील होणार नाही, याला बेसिकली काय केलं जाईल, कंट्रोल केल्या जाईल. आयडेंटिटी इथं बिलकुल रिव्हील झालेली दिसणार नाही, या सेन्सॉर
मेंटोरशिप फ्रॉम दी गव्हर्नमेंट बिग टेक याचं काहीच तुम्हाला फिअर राहणार नाही. बेसिकली तुमचा डेटा आहे तो कुणाचपर्यंत बेसिकली शेअर केला जाणार नाही. ही आयडिया आता सध्या आलेली, अजून याचं इम्प्लिमेंटेशन कसं राहील तर हे आपण काय करू, जसं काही एक करंट अफेअर आलं अजून या रिगार्डिंग तर डेफिनेटली त्या टॉपिक्समध्ये त्या रिगार्डिंग डिस्कशन करू. बट आत्ताच्या टाईमला एवढे जे मी फॅक्ट सांगितले एवढ्या सफिशियंट आहेत. चला नेक्स्ट काय, येस ही न्यूज खूप जास्त न्यूजमध्ये होती. कशा रिगार्डिंग? बॅन ऑफ द व्हीट. आता इथं काय एक अझम्पशन्स काय करण्यात आलं की बॅन व्हीटला जे बॅन करण्यात आलं, कोणी बॅन केलं? UAE बॅन केलं. तर आता इथं असा पर्पज आला की थोडंसं मुस्लिम कंट्रीजसोबत आपले इस्लामिक कंट्रीजसोबत जे आपले रिलेशन सध्या खराब झाले आहेत की ते एक तो इश्यू मध्यामध्ये चालू होता, त्या रिगार्डिंग जर काही न्यूजमध्ये आलं आहे तर त्या रिगार्डिंगच आपले रिलेशन्स खराब झाले आहे का UAE सोबत, असा एक अझम्पशन लावण्यात येत होतं. पण डेफिनेटली असं काही UAE ट्रेड सध्या आपला का बॅन केलेला आहे त्या रिगार्डिंग एक फॅक्ट्स आहेत किंवा त्या रिगार्डिंग एक इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला इथे डिस्कस करायची. कशा रिगार्डिंग UAE रिगार्डिंग बॅन केलेला आहे तर बघा, आता सध्याच्या कंडिशनमध्ये तुम्हालाही माहिती आहे व्हीटची सध्या कमतरता मार्केटमध्ये पडू शकते. मग आता ही कमतरता जर पडणार असेल तर इथं मनी लेंडर्स किंवा आपण म्हणू शकतो की मोठमोठे व्यापारी लोक काय करू शकतात की जो स्टॉक येईल त्याला काय करू शकतात, स्टोअर करू शकतात, मुद्दामून त्या किमतीमध्ये वाढ करू शकतात. जोपर्यंत मार्केटमध्ये एक्झॅक्टली डिफिशियन्सी तयार होत नाही तोपर्यंत तो मार्केटमध्ये माल आणणार नाही. म्हणजे इनडायरेक्टली काय होतं आहे, मार्केटमध्ये जी गव्हाची प्राईज आहे ती कशी झालेली दिसेल, व्हीटची प्राईज वाढलेली दिसेल. हे काय केल्या जातं, इंटेन्शनली केल्या जातो. कुणी हा व्यापारी वर्ग आहे तो बेसिकली हे करण्याचे चान्सेस वाढू शकतात. व्यापारी म्हणण्यापेक्षा जो मिडल मॅन आहे ते अशा काही प्रोसेस करू शकतात. तर त्याच्यामुळं डेफिनेटली जो व्हल्नरेबल सेक्शन आहे किंवा ज्या टार्गेटेड पॉप्युलेशनला आपल्याला जो स्टॉक पाठवायचा आहे तो तिथपर्यंत जाईल का नाही जाईल हे आपण कन्फर्म सांगू शकत नाही. तर त्या रिगार्डिंग इथं हा टॉपिक न्यूजमध्ये आला होता. आता बघू की काय UAE मग हे का केलं. तर UAE भारताच्या सांगण्याहून किंवा इंडियाने ज्या गाईडलाईन्स दिल्या त्या बेसवर काय केलेलं आहे, आपल्याकडून घेणारा जो व्हीटचा एक्सपोर्ट आहे तो सध्याच्या टाईमला बॅन केला आहे. कारण असे काही लेंडर्स असू शकतात की ते बेसिकली काय करू शकतात, त्याचा स्टॉक करतील आणि नंतर मार्केटमध्ये बेसिकली याची डिफिशियन्सी तयार झाल्या नंतर ते मार्केटमध्ये उतरवतील. त्यामुळे डेफिनेटली त्या जी क्रॉप आहे किंवा जो व्हीट आहे त्याचा रेट तुम्हाला वाढलेला दिसेल. ओके, इंडिया बॅन केलेला आहे, येस, मीट द डिमांड ऑफ डोमेस्टिक मार्केट. डोमेस्टिक मार्केटची नीड फुलफिल करण्यासाठी किंवा नेबरिंग कंट्रीज व्हल्नरेबल नेशन्सचा जेव्हा गरज असेल तेव्हा प्रोव्हाइड करण्यासाठी बेसिकली आपण काय केलेलं आहे, बॅन केलं आहे. ओके, इंडिया वर्ल्ड सेकंड लार्जेस्ट काय व्हीटचं प्रोड्युसर आहे. तर तुम्हाला ही पण फॅक्ट लक्षात ठेवायची आहे की इंडिया कोणत्या नंबरचा व्हीट प्रोड्यूस आहे, सेकंड नंबरचा. फर्स्ट नंबरचा कोण आहे? फर्स्ट नंबरचा आहे चायना. पण आपण एवढा जरी व्हीट प्रोड्यूस करत असलो तरी डेफिनेटली तुम्हाला सांगते की आपण जरी व्हीट प्रोड्यूस करत असलो पण त्यातला फक्त 1% व्हीटच आपण काय करतो, एक्सपोर्ट करतो. म्हणजे जास्तीत जास्त आपण काय करतो, स्वतः कंझ्युम करतो. रिझर्व पॉप्युलेशन, आपल्याकडे ह्यूज पॉप्युलेशन आहे, आपल्याला आपल्याच पॉप्युलेशनला व्हीट करण्यासाठी आपल्याकडे काय लागणार आहे, डेफिनेटली व्हीट लागणार आहे. आपण व्हीट कुठं कुठं पाठवतो तर आपल्या ज्या टॉप डेस्टिनेशनमध्ये बघा, बांगलादेश, नेपाळ, UAE थर्ड स्पॉटवर आहे. त्याच्यामुळेच आपण काय सांगितलं की आपण इथं काय केलं, बॅन केलं आहे. तर आपल्या ज्या नेबरिंग कंट्रीज आहेत मोस्टली तिथं आपण व्हीटचा सप्लाय काय करतो, व्हीट सप्लाय करतो. ओके, आता इथं तुम्हाला दिसत असेल की व्हीट इंडियामधलं स्टेपल फूड आहे. कितव्या नंबरचं? सेकंड नंबर. फर्स्ट स्टेपल फूड म्हणजे फर्स्ट स्टेपल फूड आपण कशाला कन्सिडर करतो, राईसला करतो. सगळ्यात जास्त जर तुम्ही बघायला गेले तर सगळ्यात जास्त प्रॉडक्शन्स कुठं निघेल तर ते पण आपल्याला माहीत पाहिजे. मी टाकलं आहे का इकडे? येस, नाही टाकलं आहे. तर बघा, मी तुम्हाला सांगते की कोणता रिजन, येस, पंजाब, हरियाणा वगैरे हा जो रिजन दिसत असेल, यूपी देन पंजाब, तीन स्टेट लक्षात ठेवा, UP, पंजाब अँड हिमाचल प्रदेश. ते हरियाणा, हिमाचल प्रदेश या रिजनमध्ये तुम्हाला चांगलं प्रोडक्शन याचं दिसेल. बघा, हरियाणा, हिमाचल प्रदेश नाही, सॉरी, यूपी, हरियाणा, पंजाब देन राजस्थान वगैरे, राजस्थान, बिहार या स्टेटमध्ये तुम्हाला व्हीट ग्रोईंग स्टेट ओके दिसतील. ओके, अँड इंडिया कोणता सेकंड नंबरचा लार्जेस्ट प्रोड्युसर आहे. व्हीट कोणता? रब्बी क्रॉप आहे. ओके, रब्बी क्रॉप म्हणजे काय? कधी लावतो आपण? विंटर सीझनमध्ये लावतो आणि समरमध्ये त्याचं काय होईल, बेसिकली हार्वेस्टिंग केल्या जाईल. यावर्षी हीट वेव्समुळे याचं प्रोडक्शन काय झालेलं आहे, कमी झालं आहे. वर्ल्ड क्रोकोडाईल डे ऑब्झर्व करण्यात आला, त्या अकॉर्डिंग इथं आपल्याला न्यूजमध्ये होतं. वर्ल्ड क्रोकोडाईल डे ऑब्झर्व करण्यात आला, त्या
त्या रिगार्डिंग आपल्याला माहित पाहिजे की इंडियामध्ये क्रोकोडाईल्स वगैरे कोणत्या कोणत्या आहेत. तर बघा, क्रोकोडाईल्समध्ये तीन प्रकार येतात. एक सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल येते, सेकंड कोणती क्रोकोडाईल, मगर क्रोकोडाईल येते, आणि थर्ड नंबर घारियल. तर बघा, तिघांचंही जर तुम्ही डायग्राम बघितली, मी मुद्दामून याला एका पेजवर लावण्याचा ट्राय केलेला आहे. पहिलं काय, सॉल्ट वॉटर, देन घारियल, आणि तिसरं मगर. तर आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला काय लक्षात ठेवा, आयुसीएन. आयुसीएनमध्ये कशाचं सध्या स्टेटस काय आहे, तर बघा, सध्या या कोणतं घारियलचं स्टेटस तुम्हाला काय दिसेल, क्रिटिकली एंडेंजर्ड. याचं स्टेटस काय आयुसीएनमध्ये, याचं स्टेटस काय क्रिटिकली एंडेंजर्ड. व्हॉट अबाउट मगर, मगरचं आयुसीएनचं स्टेटस काय दिसेल तुम्हाला, व्हल्नरेबल. ओके, याचं स्टेटस काय व्हल्नरेबल, आणि याचं काय, येस, याचं लिस्ट कन्सर्न. कशाचं, सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल लिस्ट कन्सर्न आहे. ही काय क्रिटिकली एंडेंजर्ड, घारियल क्रिटिकली एंडेंजर्ड, सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल लिस्ट कन्सर्न, आणि व्हॉट अबाउट मगर, मगर इज अ, मगर प्रोटोकॉल इज अ व्हल्नरेबल. ओके, तुम्ही ही PPT डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हा सगळा पोर्शन दिसेल. बघा, आता याच्यामध्ये पण आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, कोणत्या स्पॉटला कोणत्या घारियल्स दिसतात. ओके, तर बघा, आता इथं ब्ल्यू दिसतोय, तर हा ब्ल्यू कुठं कुठं दिसतोय, बघा, हा इथं दिसतोय, देन नेक्स्ट कुठं दिसतोय, ब्ल्यू 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 कलर या दोन ठिकाणी दिसतोय. तर बघा, आता इथं दिलेलं पण आहे रेंज ऑफ इंडिया. हा, ही जी कोणती स्पीसीज आहे, ही घारियलची स्पीसीज तुम्हाला मोस्टली उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, बिहार, राजस्थान, ओरिसा या रिजनमध्ये तुम्हाला कोण दिसेल, घारियल दिसेल. व्हॉट अबाउट दिस वन, हे कुठं दिसेल, ओडिसा, वेस्ट बेंगॉल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, अंदमान निकोबार आयसलँड, इथं तुम्हाला सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल दिसेल. आणि मगर क्रोकोडाईल कुठं दिसेल, तर मगर क्रोकोडाईल अगेन राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, ओडिसा, तेलंगणा, गुजरात या ठिकाणी तुम्हाला कोण दिसेल, येस, मगर क्रोकोडाईल. तर आपल्याला सगळ्यात पहिले एवढं माहीत असायला पाहिजे आयुसीएन स्टेटस काय, याचं काय, मगर सॉल्ट वॉटर क्रोकोडाईलचं काय सांगितलं, व्हल्नरेबल, नो, लिस्ट कन्सर्न. याचं काय सांगितलं, घारियलचं क्रिटिकली एंडेंजर्ड, आणि ही आपली जी मगर आहे हिचं स्टेटस काय आहे, व्हल्नरेबल. ओके, तिघांचं स्टेटस आणि रिजन कोणत्या कोणत्या रिजनमध्ये त्या बेसिकली पाहायला मिळतात तेवढं आपल्याला माहीत पाहिजे. ओके, आणि हे बेसिकली बघा, ह्या ज्या क्रोकोडाईलच्या ज्या स्पीसीज एखाद्या वॉटरमध्ये दिसत असतील, तर आपण असं पण सांगू शकतो की ती वॉटरची बेसिकली आपण म्हणू शकतो एक्झॅक्टली वॉटरची प्युरिटी कशी आहे, किंवा वॉटर किती स्वच्छ आहे, हे पण आपण त्याच्यावरून डिसाईड करू शकतो. देन नेक्स्ट आपला आहे वर्ल्ड डे टू कॉम्बॅट द डेझर्टिफिकेशन ड्राऊट, UNCCD. तर बघा, हा एक इनिशिएटिव्ह आहे UNCCDचा. कशासाठी, तर ड्राऊट लाईक सिच्युएशन्स कमी करण्यासाठी, किंवा ड्राऊटचा जो एरिया आहे त्याला बेसिकली कसा एरिया बनवायचा आहे, फर्टाईल एरिया बनवण्यासाठी हा बेसिकली इनिशिएटिव्ह, किंवा हा डे सेलिब्रेट केला जातो. कधी केला जातो, 17 जूनला केला जातो. यस, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट, क्लायमेट चेंज बेसिकली डेझर्टिफिकेशन अँड ड्राऊट डे सेलिब्रेट करते. ओके, आता हा इनिशिएटिव्ह UNCCD ही ऑर्गनायझेशन त्या रिगार्डिंगच वर्क करत आहे की डेझर्टिफिकेशनला काय केलं गेलं पाहिजे, कमी करण्यात आलं पाहिजे. बघा, SDGचं 15 नंबरचं जे गोल आहे ते अगेन वर्क करते या इनिशिएटिव्ह रिगार्डिंग. की काय, येस, UNCCD रिगार्डिंग आपलं कोणतं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे विचारू शकतात. इट्स 15 नंबर गोल, अँड UNCCDचा स्ट्रॅटर्जिक फ्रेमवर्क पण आहे 2020-2030 पर्यंत. तर इथं आपल्याला डेझर्टिफिकेशन आहे त्याला काय करायचं, कमी करायचं. ओके, आता ही ऑर्गनायझेशनबद्दल पण माहीत असलं पाहिजे. ही ऑर्गनायझेशन कधी सेटअप करण्यात आली, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅक्ट डेझर्टिफिकेशन 1994ला. आणि हे काय लिगली बाइंडिंग ॲग्रीमेंट आहे, लिगली बाइंडिंग ॲग्रीमेंट आहे की ज्या पण कंट्रीज मेंबर्स असतील त्याला या रिगार्डिंग वर्क करायचं आहे, जास्तीत जास्त जमिनीला काय करायचं आहे, ड्राऊट करून काढून, येस, ड्राऊट करून रिमूव्ह करून तिला कशामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, येस, फर्टाईल लँडमध्ये. आणि याचं यावर्षीची थीम काय, रायझिंग अप फ्रॉम ड्राऊट टुगेदर. रायझिंग अप अ ड्राऊट फ्रॉम टुगेदर. ओके, तर ही थीम तुम्हाला लक्षात असली पाहिजे, रायझिंग अप फ्रॉम ड्राऊट टुगेदर. तर ही थीम पण आपल्याला माहीत असली पाहिजे. थोडंसं बघा, इथं रायझिंग ड्राऊट फ्रॉम आहे, नंतर ड्राऊट टुगेदर, तर ही थीम पण आपल्याला माहीत असली पाहिजे. तर ही बघा, याचा बेसिकली युनायटेड नेशन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन एक COP 15 जी कॉन्फरन्स झाली होती त्या रिगार्डिंग हे याबद्दल डिस्कशन झालेलं आहे. तर ऑलरेडी आपण जे पण टॉपिक्स होते सगळे एकदा रिवाईज केलेले, जस्ट आपण एक त्याचा रिकॉल किंवा रिकॅप घेऊ की कोणते कोणते टॉपिक्स आपण आज बघितलेले आहेत. चला,
आपण यामध्ये सगळे हे टॉपिक्स रामसे हंट सिंड्रोम बघितला. 301 रिपोर्टमध्ये आपण IP इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट डिस्कस केलं, मायक्रोप्लास्टिक बघितलं, अंटार्क्टिकामध्ये स्मॉल स्मॉल पीसेसबद्दल, इंडिया रशिया रिलेशन्स बघितले. आपण असं करू स्लाईड थ्रू जाऊ, हे आपण कालच्या लेक्चर्समध्ये बघितलं होतं. देन नेक्स्ट आपण काय केलं, 301 रिपोर्ट, या रिपोर्टमध्ये आपण कशाशी रिगार्डिंग, येस इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट रिगार्डिंग बघितलं होता. देन नेक्स्ट आपण ट्रिप्स बघितलं, ट्रिप्स त्याच्यातलाच पार्ट होता. देन इंडिया रशिया रिलेशन्स बघितले, कारण आपण किती 75वी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करत आहोत दोघांच्या रिलेशनची. मग नंतर आपण मायक्रोप्लास्टिकचा एक ओव्हरव्ह्यू घेतला, सिप्री ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट आला होता रिगार्डिंग डिफेन्स रिलेटेड सध्याची काय डेव्हलपमेंट आहे, डिमोलिट्रेशन, तर त्यालाच आपण काय म्हणतो, येस अतिक्रमणा रिलेटेड काय इश्यू आहे तो बघितला. जलजीवन मिशन बघितलं, 2024 टॅप वॉटर सगळ्या हाऊसेसपर्यंत पोहोचवायचं आहे, 50% अचीवमेंट ऑलरेडी झालं. ट्री ट्रान्सप्लांटेशन बघितलं की कसं आपण बेसिकली वर्क करतो. देन माया टेक्निक फॉर्टिफिकेशन रिलेटेड बघितली, येस फॉर्टिफिकेशन एक्झॅक्टली काय, त्यामध्ये आपण बघा की हा जो होम फॉर्टिफिकेशन ही टेक्निक डिस्कस केली. देन कॉर्पॅट एक्झरसाइज बघितली, इट्स कंडक्टेड बिटवीन इंडिया अँड इंडोनेशिया, येस इट इज मरीटाईम. दोन अजून एक्झरसाइज, एक समुद्र शक्ती मरीटाईम अँड गरुड शक्ती इज अ मिलिटरी एक्झरसाइज, ओके. देन अग्निपथ स्कीम बघितली, अग्निपथ स्कीमच्या ज्या डिटेल्स आहेत त्या बघितल्या. न्यू बँक बघितली, न्यू बँक काय फिजिकल फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट नसतं, त्याच्यासाठी काय लागेल, येस न्यू बँक फिजिकल फॉर्मॅटमध्ये जरी प्रेझेंट नसतात म्हणून तिला RBI लायसन्स देत नाही, म्हणून ती काय करते, ज्या पण बँक फिजिकली प्रेझेंट असतात त्यांच्यासोबत कॉपरेशन्स करते. देन शंघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशन, कारण कशासाठी न्यूजमध्ये आलं होतं, यूथ रिलेटेड ॲग्रीमेंट साईन करायचं आहे त्या रिगार्डिंग न्यूजमध्ये आलं होतं. देन मेंबर बघा, आता इथे एक पॉईंट इथं मिसिंग आहे, तो लक्षात ठेवा तुम्ही, इराण जो आहे तो याचा काय एक मेंबर आत्ता सध्या ॲड झालेला शंघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशनचा 2021 तो इथं मिसिंग आहे या फ्लो चार्टमध्ये, त्याच्यामुळे तुम्ही हे पण लक्षात ठेवा की इराण पण त्याचा काय मेंबर ॲड झालेला आहे. तर इथं आपण इराण लिहिलेलं आहे, बघा इथे इराण लिहिलेलं आहे, फक्त या चार्टमध्ये दाखवलेलं नाही, तेवढं लक्षात ठेवा, ओके. नेक्स्ट आपण वर्ल्ड एल्डर्स अबूज जे बघितला तो 15 जूनला, त्या रिगार्डिंग कोणते बेसिकली स्कीम्स आहे त्या बघितल्या. थीम बघितली डिजिटल इक्विटी फॉर ऑल एजेस. देन लंपी स्कीम डिसीज बघितला, प्राण्यावर जे बेसिकली कॅटल्स वगैरे असतात त्यांच्या अंगावर लंपी स्कीम डिसीज दिसेल, कोणता व्हायरस वगैरे आहे तो आपण डिस्कस केला. देन संत तुकाराम महाराजांबद्दल आपण बेसिकली डिस्कस केलं, याच्यामध्ये आपण काय बघितलं की प्राईम मिनिस्टरनी एक मंदिर आहे जे इनॉग्रेट केलं त्याला शिमला टेम्पल. देन आपण बेसिकली कोण बघितलं, देन आपण एक रिपोर्ट बघितला कोणता, पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे बघितला, त्याच्यामध्ये आपण बेसिकली वेगवेगळ्या फॅक्ट्स टर्म्स वगैरे डिस्कस केल्या. देन नेक्स्ट आपण काय केलं, येस नेक्स्ट इनिशिएटिव्स बघितले, पृथ्वी सेकंड मिसाईल्स बघितली. पृथ्वी सेकंड मिसाईल्समध्ये आपण काय बघितलं की 1, 2, 3 रेंज बघितल्या वेगवेगळ्या, येस. देन नेक्स्ट आपण काय बघितलं, येस भारत ही ट्रेन आहे, बट ही ट्रेन स्टार्ट करण्यासाठी तुम्ही थीम बेसस ट्रेन याच्यामध्ये स्टार्ट करू शकता, हा टॉपिक बघितला. देन I2U2 इनिशिएटिव्ह बघण्याच्या पहिले आपण ही जी आपली एशियन इंडियाची मीटिंग झाली ते बघितलं, इंडियाचा 4th लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर आहे ते बघितलं. देन नेक्स्ट आपण काय बघितलं, I2U2 इनिशिएटिव्ह बघितला, याच्यामध्ये कोणकोणत्या कंट्रीज आहेत, येस इंडिया, USA, UAE अँड इस्रायल, ते असं मिळून हा ग्रुप आहे. कॉम्पिटिव्ह इंडेक्स बघितला, टॉप कोणी केलं, डेन्मार्कनी. इंडियाची रँक इम्प्रूव्ह झाली, इंडियाची रँक सध्याची 37 आहे. कोण रिलीज करतो, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट. नेक्स्ट आपण पोलिओ व्हायरस बघितला, पोलिओ व्हायरसमध्ये आपण बेसिकली बघितलं की काही वॅक्सिन घेतलेल्या ठिकाणी त्यांना वॅक्सिन डिराईव पोलिओ व्हायरस दिसला, त्यामध्ये आपण बेसिकली गव्हर्नमेंटचे काय इनिशिएटिव्ह आहेत ते डिस्कस केलं. Type 1, Type 2 डायबेटीसमध्ये आपण डिस्टिंग्विश केलं की Type 1 डायबेटीस कसा असेल जेनेटिक्समध्ये, हा Type 2 डायबेटीस बेसिकली कशा ओल्डर एज पॉप्युलेशन्समध्ये तुम्हाला दिसेल. FATF लिस्टमध्ये सध्या पाकिस्तान अजून पण ग्रे लिस्टमध्ये आहे, त्या रिगार्डिंग आपण डिस्कशन्स केलं, येस. नेक्स्ट आपण पॉईंटमध्ये Web 5.0 बघितलं, बघितला, त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं की Web 5.0 इज नथिंग बट द Web 2.0 प्लस Web 3.0, तर हा आपण त्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे असं डिस्कस केलं. बॅन ऑफ वीड UNनी इंटेन्शनली बॅन नाही केलं, जे इंडियानी बेसिकली त्यांना सांगितलं त्या अकॉर्डिंग त्यांनी काय केलेलं आहे, बॅन केलेलं आहे. देन आपण घारियल्स बघितल्या, येस घारियलमध्ये घारियलचं स्टेटस काय, क्रिटिकली इंजर्ड सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल, येस कोणती लिस्ट कन्सर्न आणि मगर इज व्हल्नरेबल, ओके. देन नेक्स्ट आपण वर्ल्ड डे टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशनबद्दल बघितलं, हा इनिशिएटिव्ह बेसिकली कधी स्टार्ट करणार, कोणी स्टार्ट केला,
WNCCD ने आणि 1994 ला बेसिकली ऑर्गनायझेशन्स कलेक्ट करण्यात आले. थीम काय सांगितली, यस थीम लक्षात ठेवायचे, रायझिंग अप फ्रॉम ड्राऊट टुगेदर. तर ही थीम जी आहे 2022 ची ती लक्षात ठेवायची. अँड स्टे ट्यून, नेक्स्ट व्हिडिओ आपला लवकरच जो राहिलेला आता जे नेक्स्ट वीक आहे त्याचा करंट अफेअर लगेच तुम्हाला अपडेट येऊन जाईल. त्या रिगार्डिंग त्यासाठी तुम्ही जे पण न्यू स्टुडंट आहे त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जसा व्हिडिओ आला तसं तुम्हाला त्याच्याबद्दल नोटिफिकेशन येईल. आणि या रिलेटेड जे आपले MCQs आहेत, प्रॅक्टिस MCQs जो आतापर्यंत आपण स्लाइड्स डिस्कस केले आणि याची PPT, हे दोन्ही पण तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर अपडेट होऊन जाईल. ओके, थँक्यू गाईज.